सध्या महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात महत्त्व प्राप्त होण्यामागे माननीय श्री शरद साहेबांचे योगदान फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतिहासात अत्यंत मोलाचे आहेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना सक्षम करण्यासाठी जे सामाजिक कार्य केले ते कार्य खऱ्या अर्थाने आज पुढे घेऊन जाणारे जर कोणी नेते असतील तर ते म्हणजे आदरणीय शरद पवारसाहेब पवार स्त्री स्त्रीवर्गाला सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय नेतृत्व देण्यासाठी आणि स्त्रियांचे समाजातील स्थान मजबूत करण्यासाठी भूमिका घेतली शरद पवार साहेब यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सन एकोणीशे मध्ये पहिल्यांदाच राज्यात महिला व बालविकास हे स्वतंत्र खाते सुरू झाले चौदा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी पवार या यासंदर्भात पहिली बैठक बसवली आणि यासंदर्भातील विविध मुद्दे समजून घेतले यामध्ये अडचणी आणि मुद्दे समजून घेण्यासाठी अनेक महिला आयपीएस अधिकारी तसेच ग्रामीण आणि शहरी महिलांसोबत त्यांनी बैठका घेतल्या बावीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी महाराष्ट्र राज्याचे महिलांसाठी पहिले धोरण जाहीर करण्यात आले ज्यात स्त्रियांच्या प्रगतीसाठी स्त्री पुरुष समानता हा विचार समाजात रुजवण्यासाठी अनेक योजना होत्या वडिलांच्या मालमत्तेत मुलीचा अधिकार घटस्फोट आणि पोटगीच्या कायद्यात महत्वाच्या सुधारणा महिलेला पतीच्या मालमत्तेत समान वाटा अशा महत्त्वाच्या तरतुदी धोरणात सुचवल्या होत्या केंद्रीय संरक्षण मंत्री असताना त्यांनी महिलांना तिन्ही सैन्य दलात हवाई दल पोलीस दल आणि नौदल यात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला राज्यात पहिल्यांदाच तरुण महिलांसाठी राष्ट्रवादी युती काँग्रेस स्थापन करून त्या माध्यमातून हत्या बालविवाह स्त्री शिक्षण या विषयांवर राज्यात जागर जाणीव अभियान राबवले महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गट चळवळ उभी करून राज्यातील महिला बचत गटांना केवळ चार टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय त्यांनी घेतला या निर्णयामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळाली पवारसाहेबांनी स्वतः कोणताही हुंडा न घेता लग्न केले त्यांची मुलगी सुप्रिया यांचा जन्म झाल्यानंतर मुलगाच हवा अशा चुकीच्या समजुतीनं खतपाणी न घालता त्यांच्या मुलीला सक्षम करण्याकडे त्यांनी भर दिला आणि समाजापुढे आदर्श मांडला आज सुप्रिया ताई एक लोकप्रिय आणि आदर्श महिला नेते आहेत आज राज्यात सर्व सरकारी विभागात तसेच विविध क्षेत्रात महिला मोठ्या व महत्वपूर्ण पदांवर यशस्वी झाल्या आहेत मुलींना मुलांप्रमाणेच दर्जा मिळावा म्हणून त्यांनी घेतलेला हा निर्णय आज आपल्या सर्वांसमोर एक आदर्श आहे आपल्याला या गोष्टीचं श्रेय मिळावं ह्यापेक्षा राज्यातील तसेच देशातील महिलांचं कल्याण व्हावं यासाठी कोणताही गाजावाजा न करता केलेला साहेबांचा सा प्रयत्न म्हणजे साहेबांनी आपल्या समाजाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे